तर तिकडे अक्कलकोट नगरीत सुद्धा महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्रातून हजारो भाविक दाखल झालेत. आज दत्तजयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केली आहे. पहाटे विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर आज दिवसभर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तर दुसरीकडे दिगंबराच्या अखंड गजरात श्री क्षेत्र नृसिंहवाडी दुमदुमलेली पाहायला मिळतीये. कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर दत्तदर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. नृसिंहवाडी बस स्थानकापासून मुख्य दत्त मंदिर मार्गावर भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. पहाटे काकड आरती व षोडशोपचार पूजा पार पडली आहे. अनेक भक्तांनी श्रीनाथ पंचामृत अभिषेक घातलाय. सायंकाळी 5 वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न होणार. खूप भारी वाटतंय मला, स्वामींचं दर्शन झालं आणि दिवस पण तसा चांगलाच आहे. कल्याणवरून आली आहे, ठाणे जिल्ह्यामधून. आज दत्तजयंती या निमित्ताने आम्ही इथे आलो.